कालच्या तासिकेमध्ये आपण 150 पर्यंत जे काय केलं होतं 51 ते 150 पर्यंत रोमन न्यूमरल्स तयार करायच्या ठिकाणी आपण पाहिलं होतं। तर ठीक आहे, अजूक आता त्याच्यापेक्षा मोठे आकडे आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी पाहूया। कन्वर्ट द फॉलोइंग नंबर्स इन रोमन न्यूमरल्स असा क्वेश्चन घेऊया। क्लास 5th क्वेश्चन, कन्वर्ट द फॉलोइंग नंबर्स इन रोमन न्यूमरल्स। ओके, रोमन संख्या मध्ये रूपांतर करा। ओके, आता कोणत्या संख्या ठिकाणी आपण घेतल्या। ओके, तर आपल्या बऱ्याच गोष्टी ठिकाणी आपल्याला माहीत झाल्यात, कोणत्या कोणत्या माहीत झाल्या ठिकाणी आपण थोडक्यात जर पाहिलं तेवढ्या जरी आपल्याला माहीत असतील, काही मोजक्या गोष्टी आपण या ठिकाणी लिहिल्या। ओके, तर 1 साठी आपलं माहीत आहे आय आहे, 5 साठी काय या ठिकाणी व्ही आहे, 9 साठी आय एक्स। ओके, त्यानंतर 10 साठी एक्स आहे, त्यानंतर 40 साठी एक्सेल। ओके, 50 - 10, त्यानंतर 50 साठी यल, 90 साठी एक्स सी। ओके, 100 साठी सी। ओके, मग असंच 500 पर्यंत चालणारे ठिकाणी। ओके, कारण का सी हा 3 वेळेस वापरता येतो आपला, 300 साठी ट्रिपल सी, 200 साठी ओके 100 झालं, 200 साठी डबल सी, 300 साठी ओके किती ट्रिपल सी। ओके, आणि 400 साठी काय वापरणार मग सी डी। ओके, 500 - 100। ओके, मग याच्या पुढे जर 401 402 403 404 405। ओके, तुम्हाला याच्या पुढं पण या ठिकाणी लिहित जाता येते, जर लिहायचं म्हटलं 401 काढायचं झालं आपला सी डी आय। ओके, सी आय डी माहीत आहे तुम्हाला काय असतं? सी आय डी कुठं लागते? 18 नंबर लागते, व्हेरी गुड। ओके, तर आपल्याकडे 401 लागते, किती लागते या ठिकाणी? हां, आपल्या टी व्हीवर 401 सी आय डी लागते, सी डी आय लागते, हे आपलं नवीन सिरियल आहे। ओके, तर 401 सी डी आय मग असंच चालणार। ओके, कुठंपर्यंत चालणार? 500 पर्यंत चालणार। ओके, तर एवढ्या याच्यामध्ये आपण काही संख्या कन्वर्ट करायला या ठिकाणी शिकूया। नंबर 1 आपला दिलं, समजा या ठिकाणी 165, किती दिलं या ठिकाणी 165। आता हे 165 आपल्या ठिकाणी कन्वर्ट करायचं आहे, काय करायचं या ठिकाणी कन्वर्ट करायचं आहे रोमन न्यूमरल्समध्ये। तर या 165 आपण असं लिहूया 100 + 60 + 5। ओके, म्हणजे आपलं सोपं जाते। ओके, तर 100 किती वापरतात? 100 सी, राईट। त्यानंतर 60 50 किती वापरतात? 50 यल, मग वरी 10 यल एक्स, बरोबर आहे ना, यल एक्स। आणि 5 साठी व्ही, यल एक्स व्ही, असं करता येईल आपलं सोप्या पद्धतीनं। ओके, समजा मी लिहिलं एक या ठिकाणी 190, किती काल ठिकाणी 190 पण असं करून लिहायचं, काय घ्यायचं 100 + 90 आहे, तर काय टेन्शनच नाही। ओके, तुम्हाला माहीत आहे 100 साठी काय वापरतं ठिकाणी सी।
90 साठी काय वापरतात बरं? एक्ससी झालं याचं कन्वर्ट. ओके बरं, मी जर आता असं काढलं तीन नंबरला 225, काय केलं ठिकाणी 225, तरी 200 काढायचं अगोदर, त्यानंतर या दोनची किंमत 20 आणि पाचची किंमत 5 आहे एकक स्थानी असल्यामुळे स्थानिक किमतीनुसार ठिकाणी आपण लिहून घेतलं. 200 काय वापरतात बरं? डबल सी. ओके 20 डबल एक्स. ओके आणि 5 वी. ओके म्हणजे यापदनं आपला कोणती जरी संख्या दिली तरी त्या संख्येच्या ठिकाणी आपला रोमन न्यूमरल्समध्ये काय करता येते ठिकाणी कन्वर्ट करता येते. ओके नाव 4 नंबरला आता ह्याच्यापेक्षा मोठं घेतलं आपण 248 घेतलं. काय घेतलं या ठिकाणी आपण 248. तर याला आपण असं लिहूया आपण 40 + 8. ओके 200 कसं वापरतात हो? डबल सी. 40 एक्सेल. 8 फी ट्रिपल आय. बरं आहे ना 5 + 3. तर अशा प्रकारचं डबल सी एक्सेल फी ट्रिपल आय. ओके अशा प्रकारच्या ठिकाणी आपला लिहिता येते. अजून ह्याच्यापेक्षा आपण मोठं उदाहरण घेतलं. काय घेऊ आता मोठं उदाहरण आपण 278 घेऊया. किती घेऊया ठिकाणी आपण 278. ओके मग 200 + 70 + 8. ओके काय घेतलं या ठिकाणी आपण 200 + 70 + 8. ओके या 200 किती वापरणार मग? डबल सी. अधिक 70 एल. 50 + 20. ओके 50 काय वापरतात? एल वापरतात. वरी 20 म्हणल्यानंतर 2 × 10. ओके आणि 8 फी ट्रिपल आय. ओके हे झालं थोडक्यात. आता आपण 290 काढूया. ओके किती काढूया ठिकाणी आपण 290. किती उदाहरण चालू आहे? आता 6 चालू आहे. 200 कसं लिहिणार मग? 290 200 + 90. ओके 200 किती वापरतात हो? डबल सी. 90 एक्ससी. ओके काय वापरतात ठिकाणी? एक्ससी. डबल सी + एक्ससी म्हणजे 290. आता काढूया आपण ठिकाणी 299. किती म्हणजेच किती या ठिकाणी? 200 + 90 + 9. ओके मग कसं वापरतात ह्याला? डबल सी एक्ससी आय एक्स. ओके अशा प्रकारचं म्हणजे हे 299 झाले. ओके आता जाऊया आपण 300 पुढं. 305 काढू आपण. काय काढू ठिकाणी? 305. 305 कसं लिहिणार मग? 300 + 5. 300 कसं वापरतो? ट्रिपल सी. 1 2 3. 5 सी. ओके आता काढल्या ठिकाणी आपण 375. किती काढलं ठिकाणी आपण? 375. ह्याला पण असंच लिहिणार आपण 300 + 70 + 5. ओके आपलं माहीत आहे 300 ट्रिपल सी येते. 70 आपण पहिलंच काढायला शिकलो. काय त्या ठिकाणी? एल एल डबल एक्स. ओके 50 + 20 70 आणि 5 V. ओके तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपला जाता येते. समजा आपण 10 399 काढलं. काय काढलं ठिकाणी? 399. 300 + 90 + 9. ओके मग किती आला ठिकाणी?
ट्रिपल सी नव्वदला एक्सी आय एक्स ओके त्यानंतर आपण काल या ठिकाणी चारशे किती काल या ठिकाणी चारशे चारशेला काय सिम्बॉल तयार होईल माता आपल्याकडे डी आहे म्हणजे पाचशेसाठी सिम्बॉल आहे आपल्याकडे डी ओके डीमधून जर आपण शंभर म्हणजे पाचशेमधून शंभर मायनस केलं तर काय होईल मग या ठिकाणी हे डी ह्याच्यातून लेफ्ट साईडला येईल म्हणजे मायनस करणं सी डी काढलं आपण ओके तर सी डी म्हणजेच ओके काय होतं या ठिकाणी पाचशे मायनस शंभर म्हणजे किती झालं या ठिकाणी चारशे ओके म्हणून ह्या ठिकाणी काय तयार झाली सी डी तयार झाली ओके चारशेसाठी सिम्बॉल आला मग आता याच्या पुढचे चारशे पुढच्या ठिकाणी आपला अंक वापरता येईल या ठिकाणी चारशे नऊ काढला आपण काय काढलं ठिकाणी चारशे नऊ ओके मग ह्याला कसं लिहिणार चारशे नऊ चारशेसाठी काय वापरणार या ठिकाणी सी डी नऊसाठी आय एक्स ओके त्यानंतर चारशे अडुसष्ट किती चारशे अडुसष्ट म्हणजेच किती या ठिकाणी चारशे अधिक साठ अधिक आठ ओके चारशेसाठी काय वापरणार हो सी डी साठसाठी एल एक्स पन्नास अधिक दहा त्यानंतर आठसाठी फी ट्रिपल आय ओके तर अशा प्रकारच्या ठिकाणी झालं हे चारशे अडुसष्ट त्यानंतर तेरा नंबर काल या ठिकाणी आपण चारशे नव्वद किती या ठिकाणी चारशे नव्वद चारशे अधिक नव्वद चारशेला काय येणार या ठिकाणी सी डी नव्वदला एक्सी ओके त्यानंतर काल आहे आपण या ठिकाणी पाचशे काय वापरल्या ठिकाणी आपण पाचशे पाचशेला पाचशेच लिहणार आपण पाचशेला डायरेक्ट सिम्बॉलच आपल्याकडं डी ओके त्यानंतर पाचशेच्या पुढे जरी गेला आपण पाचशे पंच्याहत्तर किती काल ठिकाणी आपण सॉरी पाचशे सत्तावन्न झालं हो द्या पाचशे अधिक पन्नास अधिक सात पाचशेला काय आपल्याकडं डी आहे पन्नासला यल सातला फी डबल आहे ओके डी एल फी डबल आहे तर अशा प्रकारचं विधान आपला कुठवर बी काढता येते सहा सातशे सातशे पंचवीस काला आपण आता काय काल ठिकाणी सातशे पंचवीस तर हे सातशे अधिक वीस अधिक पाच आता सातशेसाठी तर सिम्बॉल नाही आपल्याकडं आपण काय करणार ठिकाणी पाचशे अधिक दोनशे करणार सातशेला किती पाचशे अधिक दोनशे पाचशेला डी आहे दोनशेला डबल सी आहे ओके मग आता वीससाठी वीससाठी डबल एक्स पाचसाठी व्ही ओके तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यावं लागेल त्या सातशेला आपण डायरेक्ट सातशे घेण्याच्याऐवजी पाचशे अधिक दोनशे घेतलं आपण तर त्या ठिकाणी तयार होते सातशे ओके तर अशा प्रकारचं काही गणित देतो मी तुम्हाला देताना घरून कोणा नाही ओके होमवर्क म्हणून कन्वर्ट फॉलोइंग नंबर्स इंटू रोमन न्यूमरल्स रोमन संख्यामध्ये रूपांतर करा नंबर एक एकशे बावन एकशे ऐंशी एकशे पंच्याण्णव दोनशे आठ
272 297 298 309 326 375 388 412 476 ओके एवढ्या संख्या ठिकाणी काय करायचं कन्वर्ट करायचं कशामधून रोमन मध्ये उद्या उलट पाहूया जर रोमन संख्या असतील तर त्यांना आपल्या संख्येमध्ये कशा प्रकारचं कन्वर्ट करायचं हे उद्या आपण थोडक्यात स्टडी करूया ओके तेवढा अभ्यास करून पाठवायचं लगेच.